गुंतवणुकीसाठी शेअर बाजाराचा पर्याय वापरण्याकडे कल वाढलाय गेल्या दोन तीन वर्षातील नवगुंतवणूकदारांनी शेअर बाजारातील पडझड किंवा तीव्र घसरण अनुभवलेली नाही साहजिकच बाजारात मंदीपूरक वातावरण निर्माण झाल्यानंतर ते गोंधळून जातात अशा परिस्थितीत गुंतवणूकदारांनी कोणती भूमिका घ्यावी याबाबत माहिती घेऊया जे के वेल प्रस्तुत शेअर कनेक्टच्या आजच्या भागात गुंतवणुकीच्या क्षेत्रात उतरल्यानंतर विविध पर्याय उपलब्ध होतात मात्र शेअर बाजाराला सर्वाधिक पसंती मिळत असल्याचं चित्र आहे लॉकडाऊनच्या कालावधीमध्ये डिमॅट अकाउंट होल्डरांच्या संख्येत दुपटीनं वाढ झाली या सर्व गुंतवणूकदारांनी शेअर बाजाराची वाटचाल सातत्यानं वरच्या दिशेनं झालेली पाहिली आहे साहजिकच विक्रीचा मारा किंवा मंदीपूरक परिस्थिती निर्माण झाल्यावर कशा पद्धतीनं शेअर मार्केटमध्ये व्यवहार करायला पाहिजे याबाबत त्यांना माहिती नाही या अज्ञानातून मोठं नुकसान होऊ असं मत जेके वेलचे संचालक हेमंत शहा यांनी व्यक्त केलं आहे मागं आपण बघितलं की हिंडनबर्ग रिसर्च रिपोर्ट जेव्हा आला तेव्हा आपल्या इथं अदानी ग्रुप पूर्ण कॉलेप झाला तिथून मार्केट कुठं तर स्टेबल होत होतं आणि आपल्यासमोर नवीन न्यूज आली अमेरिकन सिलिकॉन व्हॅली बँक ही कॉलेब झालेली आहे आणि त्याच्या पाठोपाठ अमेरिकन बँक्स पण खाली येत आहे त्यांचे शेअर्सची प्राईससुद्धा खाली येत आहे मार्केट जे आहे ते आत्ता फुल जोन झोनमध्ये आहे ह्यामध्ये जे चांगले फंडामेंटल स्टॉक्स आहे त्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करायला पाहिजे आणि जे स्टॉक मार्केटसाठी नवीन आहे किंवा जे डायरेक्ट इक्विटीमध्ये इन्व्हेस्टमेंट नाही करू शकत त्यांच्यासाठी म्युच्युअल फंडमध्ये एस टी पी म्हणून हा एक पर्याय फार उत्तम आता समोर येत आहे तर एस टी पी म एस टी पीमधून आपण इन्व्हेस्टमेंट करायला हरकत नाही आहे